सोलापूर बार्शी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा म्हणणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना रस्ता पाहणीचे खुले आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. सोलापूर बार्शी या रस्त्यावर खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना या रस्त्याची मंजुरी केलेल्या निधी 104 कोटी निधीमध्ये वाढ करावी, कारण या हा निधी अपुरा असल्याने हे काम कोण घेण्यास तयार नसल्याने रस्त्याला लागलेला तेवढा निधी द्यावा किंवा हे काम प्रशासनाने करावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी केले. सोलापूर बार्शी रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्याला जे रस्ते जोडलेले आहेत त्या रस्त्यात सर्वात खराब रस्ता म्हणून सोलापूर बार्शी रोडची ओळख होण्याची शक्यता आहे, कारण इतके खड्डे पडलेले आहेत की मृत्यूचा सापळाच बनलेला आहे. मोटरसायकलवाल्याला मोटर नीट चालवता येत नाही मोटरसायकल. आणि सोलापूर बार्शी रोडवरती SYT कॉलेजच्या समोर आजपर्यंत 2-3 ॲक्सिडेंट झालेत, 2-3 दगावलेत आणि अजूनसुद्धा इथून पुढं सत्र तसंच राहणार आहे. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्तरी व्हावा, नाहीतर नवीन तर करण्यात यावा. ट्रॅक्टर जाऊ दे. आम्हाला कळलेल्या बातमीनुसार हे 104 कोटीचं ऑनलाईन टेंडर पडलेलं आहे सोलापूर बार्शी रोडचं, पण अद्यापही कुठल्याही ठेकेदारांनी घेतलेलं नाही. त्याचं कारण असं आम्हाला कळलं की 104 कोटी हे ह्या रस्त्यासाठी कमी पडतात, तर शासनाने 104 कोटीच्या ऐवजी जेवढा लागेल तेवढा निधी येतो उपलब्ध करून लवकरात लवकर रस्ता नवीन तयार करण्यात यावं आमचे मागणी आहे. आम्ही हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि चंद्रकांतदादा पाटील बांधकाम मंत्री महाराष्ट्राचे यांनी म्हणले होते की ज्या रस्त्याला खड्डा आहे आणि बक्षीस मिळवा, त्याच पद्धतीचा सोलापूर वाशी हवे हा बक्षीस इतकं मिळालं की जे व्यक्ती उभारला खड्डा आहे, व्यक्ती उभारलाही खड्डा आहे. तर माझं एक राष्ट्रपती युवकच्या वतीने माझं म्हणणं आहे की चंद्रकांत पाटलांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावे हा त्वरित प्राधिकरण करून, अन्यथा नाही केला तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दक्षता बालसानुर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी घ्यावी अशी त्यांना पुन्हा एकदा अनेकदा सांगतो की जिथं खड्डा जिथं बक्षीस यायलाच पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण बार्शी हा रस्ता असा झालेला आहे की मृत्यूचा सापळा म्हणण्यापेक्षा तिथं खड्डा आला की मृत्यू झाला समजायला पाहिजे. तर चंद्रकांत पाटलांना पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही लक्ष घालून सोलापूर शहरात त्वरित दुरुस्त करावा. सोलापूरहून सब्रोज शेख, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.